पवार साहेबांनी ही जी घोषणा केली ती घोषणा करत असताना सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन ही घोषणा केलेली आहे आणि पार्टीकडनं एखादी घोषणा झाली तर आम्ही सर्वजण ती स्वीकारतोच. ती सुप्रियाताईंचं तसंच प्रफुल्ल पटलांचं इथं अभिनंदन करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण नक्कीच मनापासून काम करू. त्याच्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून आदरणीय अजितदादांचं पण खूप मोठ्या प्रमाणात काम आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार म्हणून आम्ही सर्वजण आत्ता काम करत आहोत. अजित पवार यांना कोणत्याही पदाची जबाबदारी दिलेली नाही आणि बैठकीनंतर ते माध्यमांशी न बोलता देखील निघून गेले. नाही नाही बघा, दादा माध्यमांशी बोलले न बोलता गेले याच्या आधीचा इतिहास काय? दादा नेहमी नेहमी मीडियासमोर येत होत असं नाही. आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदानंतर जर कुठलं महत्वाचं पद असेल ते विरोधी पक्ष नेत्याचं पद आहे आणि ते पद आता आदरणीय अजितदादांकडे आहे. आमदार म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. एखादं महत्वाचं पद त्यांच्याकडे जेव्हा असतं त्यांचंही मत आहे आणि सगळ्यांचंच मत आहे की जेव्हा एखादा व्यक्ती मंत्री असतो आणि मंत्री असतानाच जर पार्टीचं एखादं पद त्यांच्याकडे असेल तर राज्यावर तरी अन्याय होईल ना तर पार्टीवर तरी अन्याय होत असतो. तसंच आता दादांकडे जर विरोधी पक्ष नेता म्हणून ते पद असेल आणि परत एकदा जर पार्टीचं एखादं पद मिळालं असतं तर मग कुठं ना कुठंतरी अन्याय झाला असता. आज महाराष्ट्रातल्या तमाम सामान्य लोकांचे प्रश्न हे दादा मांडतात, विरोधी पक्ष म्हणून मांडतात. त्यांचंही पद हे अतिशय महत्वपूर्ण संविधानिक पद आहे. पवार घराण्यातले एक सदस्य आहात, हा सगळा निर्णय घेत असताना आपल्या संपूर्ण परिवारामध्ये काही चर्चा झाली होती का, काही या संदर्भातली? मी एक आमदार म्हणून आदरणीय पवार साहेबांचा जो विचार आहे तो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित आहे आणि सामान्य लोक त्या विचाराचे केंद्रबिंदू आहे. त्या विचाराने मी काम करतो. त्याच्याचबरोबर अजितदादांची काम करण्याची पद्धत ती आम्ही स्वीकारलेली आहे, ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मी करतो. सुप्रियाताई मुद्देसूद विषय मांडतात तर मी त्याच्यावरही माझा अभ्यास चालू आहे आणि या सगळ्या गोष्टी आत्मसात करून पुढे माझी एक वेगळी स्टाईल मी निर्माण करतो. आता राहिला प्रश्न चर्चेचा, पार्टीचा एखादा निर्णय हा व्यक्तिगत कुटुंबाचा निर्णय नसतो, तो पार्टीचा निर्णय असतो. पार्टीमध्ये मी आमदार आहे, लोकांच्या माध्यमातून आमदार झालो, मला तिकीट मिळालं, पण पदाधिकारी अजूनही मी तिथे नाही. त्यामुळे पदाधिकारी जे आहेत त्याच्या आणि जे मोठे नेते आहेत त्याच्यामध्ये भुजबळ साहेब असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, तटकरे साहेब असतील, त्या सगळ्यांची चर्चा होत असते मग निर्णय हा घेतला जातो. दादांची चर्चा होते, त्या सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला. त्यावेळेस सुद्धा ज्या गोष्टीचा रेफरन्स तुम्ही सर्वांनी आत्ता दिला की पवार साहेबांनी इच्छा वर्तवली होती की नवीन एखाद्या व्यक्तीला कोणातरी अध्यक्ष बनवलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये दादांनी ती भूमिका घेतली असली तरी कारण का दादा स्पष्ट वक्ते आहेत, ती घेत असताना दादांचंच मत होतं की आपण एक कमिटी फॉर्म करू, कमिटीत योग्य अशी चर्चा करू आणि ती काय कमिटी बोलेल ते आपण सगळ्यांना स्वीकारावं लागेल, साहेबांनाही स्वीकारावं लागेल. मग त्या कमिटीमध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये दादा बोलले, सगळे बोलले आणि त्याच्यामध्ये जो निर्णय घेतला गेला तो पवार साहेबांनाही स्वीकारावा लागला, कमिटीलाही स्वीकारावा लागला. त्यामुळे हे जे काही राजकीय विरोधी पक्षातले लोक उड्या मारत आहेत ना, त्यांना म्हणावं इतक्या उड्या मारून ताकद घालवण्यापेक्षा सामान्य लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जरा काम करा, तिथं ताकद घालवा